बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर, प्रकरण 13. अंबाजोगाई सोने भेटून जवळ असल्यामुळं मी अंबाजोगाईला योगेश्वरी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मला मेडिकलला जायचं होतं. या दृष्टिकोनातून मी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेतले. 7वीत असताना दीपक लांडे नावाचा मुलगा माझ्या वर्गात होता. त्यावेळी त्याची व माझी चांगलीच दोस्ती जमली. योगायोगानं आता 11वीच्या वर्गात तोच दीपक माझ्या वर्गात आला, पण आता त्याचा नूर बदलला होता. माझ्याशी दोस्ती केली म्हणून इतर मुलं त्याला चिडवत, म्हणून मी त्याच्याशी बोलत नव्हतो, तो पण माझ्याशी बोलत नव्हता. एकाच वर्गात असूनसुद्धा आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत नव्हतो. मी एकदा बोलण्याचा प्रयत्न केला, तो काहीच बोलला नाही. विज्ञान शाखेत इंग्रजी माध्यम असल्यामुळं मला समजायला कठीण जात होतं. लेक्चरमध्ये काय चाललं आहे हेच मला कळत नव्हतं. साधं लिफ म्हणजे काय माहीत नव्हतं. रोज कॉलेजहून आलो की पुस्तकाकडे बघून मी रडत असे. मला वाटत होतं की मी कधीच विज्ञान शाखा पास होणार नाही. दिवस कसे तरी जात होते. मी डिक्शनरी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो, पण मला जास्त जमतच नसे. त्यामुळे मग मी प्रगती करू शकणार की नाही याबद्दल शंकाच होती. पण मी प्रयत्न सोडले नाहीत. रात्रंदिवस अभ्यास करीत होतो. मी गुरुवार पेठेत एका मुस्लिमाच्या वाड्यात भाड्यानं राहत असे. त्यांनी 5-6 खोल्या किरायासाठी ठेवल्या होत्या. तिथे डहाळे नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते माझ्याशी चांगले वागत असत, त्यामुळं आमची चांगली मैत्री झाली. खरं म्हणजे ते एम एस सी करीत होते. मी 11वीला होतो. डहाळे मला नोट्स काढण्यास मदत करीत, प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत. त्यांच्यामुळे मला मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. नाहीतर मला सायन्स सोडून कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यावं लागलं असतं. डहाळ्यांनी मला निस्वार्थीपणानं समजावून सांगितलं की सुरुवातीला सर्वांचंच असं होतं. 10वीचा आणि 11वी सायन्सचा तसा काही संबंध नाही. जर तू प्रयत्न केलेस तर नक्कीच वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवशील. मला जातीमुळे बऱ्याच खोल्या बदलाव्या लागल्या. 1-2 महिने गेले की मला वाटायचं माझ्याबद्दल यांना सर्व माहीत झालं असणार, त्यामुळं खोली बदलून घ्यायचो. अशा परिस्थितीत 11वीला असताना बेबी मावशी नाचण्याकरता केवडकरांच्या पार्टीवर अंबेजोगाईला आली होती. तिनं पत्राने कळवलं, पण भीतीनं मी लगेच गेलो नाही. मी सहज त्या रस्त्यावरून जात होतो. माझ्याबरोबर माझे मित्र होते. अचानक बेबी मावशीनं मला बघितलं, पण माझे मित्र माझ्याबरोबर आहेत हे बघितल्यावर ती गप्प बसली. बेबी मावशीची मैत्रीण उषा होती. ती मला बघून हसली. मी माझ्या मित्रांना म्हणालो, अरे चला लवकर, मला अभ्यास करायचा आहे. माझे मित्र मला चिडवत होते. अनेक प्रश्नांचा माझ्यावर भडीमार करीत होते. मी त्यांना काहीच उत्तर देऊ शकलो नाही. उत्तर देण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. ते मला सारखं म्हणायचे की तू तमाशाला जातोस. त्यांना मी सांगितलं असतं की ती माझी मावशी आहे, तर त्यांनी ते सर्व खोल्यांमध्ये सांगितलं असतं. याची मावशी नाचणारी नाही, याची मावशी नाचणारी नाही. मग मला कॉलेज सोडून जावं लागलं असतं. शेवटी त्यांनी माझी मैत्री सोडली. मी पण त्यांच्याशी बोलणं सोडलं. मी माझ्या खोलीवर जाऊन रडायचो. माझी सख्खी मावशी असून मी तिच्याशी बोलू शकलो नाही, व तीही माझ्याशी बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी दिसलं होतं. मला वाटायचं आपण रात्री चोरून जाऊन यायचं. एकदा संध्याकाळी 8 मी लोकनाट्य कला मंदिराकडे जाण्यास निघालो. वाटेत मला कॉलेजचा एक मित्र भेटला. त्यानं मला विचारलं, कुठे चाललास? तेव्हा मी गप्प पुढे चालत राहिलो. मी तडक लोकनाट्य मंदिरात पोचलो. लोकनाट्य मंदिराच्या बाजूला एक खोली होती. त्या खोलीसमोर गेलो. तिथे उषा उभी होती. तिनं मला ओळखलं. मी घाबरलो होतो. मी उषाला म्हणालो, उषा, तुमच्या खोलीत शिरला तो मुलगा माझ्या कॉलेजमधला आहे.
मला उशानं दुसऱ्या खोलीत नेऊन बसवलं. बेबी मावशी पळत तिच्या खोलीतून माझ्या खोलीत आली. मला पाहून रडू लागली. मलाही रडू येऊ लागलं. ती मला म्हणाली, अरे तू आमच्या समाजात कशाला जन्मलास? मी थोडा वेळ शांत बसून राहिलो. मला खूप भूक लागली होती. मावशीनं नंतर बिर्याणी मागवली. मी पोटभर खाल्ली. नंतर मी व मावशीनं मन मोकळ्या गप्पा मारल्या. मी दर रविवारी बेबी मावशीकडे जात होतो. एके दिवशी माझा मित्र डहाळे यानं मला लोकनाट्य कला मंदिरात जाताना बघितलं. तू आणि मी एकाच खोलीमध्ये राहत होतो. मी जेवण करून खोलीवर गेलो. त्यावेळी त्यानं मला विचारलं, कुठे गेला होतास? मी म्हणालो, समाधान हॉटेलमध्ये गेलो होतो. तो म्हणाला, मी तर तेथूनच जेवण करून आलो. मी म्हणालो, मला जेवण करून खूप वेळ झाला. जेवणानंतर मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. 2-3 दिवसानंतर तो म्हणाला, किशोर, लोकनाट्य कला मंदिरामध्ये तुझ्यासारखी दिसणारी एक बाई आली आहे. मी खाली मान घातली. त्याला संशय येत असावा की ती माझी आई आहे आणि म्हणून मी तिथे जातोय. तो माझ्याशी वाकडं बोलत असे, वेगळ्याच भावनेनं बघत असे. मी ती खोली सोडली व मी सदाशिव पेठेत गेलो. तो मला शोधायला आला. तो आल्यावर माझ्या डोळ्यांतून पाणी आलं. त्याचेही डोळे पाणावले होते. मी त्याला सांगितलं, त्या जातीत जन्म घेणं हा माझा दोष नाही. लोकनाट्य कला मंदिरामध्ये माझी आई नाही, मावशी आली आहे. तुला जात बघायची होती तर मैत्री करण्यापूर्वी मला विचारायचं होतं. त्यानं माझी माफी मागितली व म्हणाला, माझं चुकलं. चल चल खोलीवरती. तो आता परळीला प्राध्यापक आहे. 12वीला अंबाजोगाईला असताना मला खोली घ्यायची होती. मंगळवार पेठेत एका कोमट्याच्या घरी गेलो. त्यांनी माझं आडनाव विचारलं. मी म्हणालो, किशोर काळे. त्यांनी विचारलं, मराठा आहेस की ब्राह्मण? मी म्हणालो, मराठा. मला तिथं खोली मिळाली. 1-2 महिने झाले. रंभा मावशी अंबाजोगाईच्या लोकनाट्य मंदिरात आली. ती अंबाजोगाईला आहे हे मला माहीत नव्हतं. मी देवीच्या मंदिरात गेलो होतो. रंभा मावशी व तिच्याबरोबर 2-3 स्त्रिया होत्या. अचानक तिची माझी मंदिरात भेट झाली. माझ्याबरोबर शिवाजी नावाचा मित्र होता. तो उदगीर या गावाचा होता. त्यानं विचारलं, कोण आहेत त्या स्त्रिया? मी म्हटलं, अरे लग्नाला आले आहेत, आमच्या गावच्या आहेत. मावशीशी थोडं बोललो व म्हणालो, नंतर येतो. मी संध्याकाळी गेलो. रंभा मावशी पायात घुंगरू बांधत होती, कारण तिच्या पार्टीची वेळ झाली होती. तरी मला म्हणाली, बस इथं बस, अर्धा एक तासात माझी पार्टी सुटते. मावशी नाचायला स्टेजवर गेली. मला दारात बसून सर्व दिसत होतं. मावशी मी बघतोय का म्हणून इकडं तिकडं बघत नाचत होते. तिचं नाचण्यात लक्ष नव्हतं. त्यांच्या पार्टीमध्ये मीना नावाची मुलगी होती. ती कोल्हाटी समाजाची होती. ती 16 वर्षांची होती, शिकलेली होती. तीही नाचत नाचत पैसे घेत होती. दोघीही नाचत नाचत पैसे घेऊ लागल्या. तबला वाजत होता. मावशी नाचून नाचून थकली. तिला आता नाचण्याची ताकद राहिली नव्हती. तिच्या सर्व अंगाला घाम आला होता. शेवटचा रुपया त्या माणसाच्या हातात राहिला होता. मीना हातात पैसे घेत होती. नशेमध्ये प्यालेल्या त्या म्हाताऱ्यानं मावशीचा हात हिसकावून हातात घेतला. म्हाताऱ्याच्या गालावर चापट मारण्यासाठी मावशीनं हात उगारला. तितक्यात मीनानं तो हात पकडला. पार्टी सुटली. मावशी परत येताना पायातले घुंगरू वाजत होते. मी उठलो व खोलीत जाऊन बसलो. मावशीनं मला विचारलं, इथंच बसला होतास काय? मी म्हणालो, हो. मीना रंभा मावशीला समजावत होती, आपण असं त्यांना मारल्यावर आपल्याला पैसे कोण देणार? मावशी म्हणाली, अगं मग हात पकडायचा का? मेलं पिऊन येतात आणि त्रास देतात. अशी तक्रार रंभा मावशी करीत होती. त्यांच्या रूममध्ये 25 वर्षांचा एक मुलगा आला. विलास नाव होतं त्याचं. तो माझ्याकडे एकटक बघत होता.
रंभा मावशीनं मला जीवू घातलं आणि मी खोलीवर गेलो. दुसऱ्या दिवशी विलास मला हॉटेलमध्ये दिसला. मी त्याला बघून न बघितल्यासारखंच केलं, पण तो जवळ येऊन मला म्हणाला, काय कुठे चाललास? अरे रंभा तुझी मावशी का? मी म्हणालो, ओहो. नाकाला हात लावून तो म्हणाला, हे चालतं का? मी म्हणालो, नाही. तो म्हणाला, का? मी म्हणालो, तिचा चिऱ्याचा मालक आहे, तो येतो, त्याच्याशिवाय ती दुसरीकडे काही करत नाही. तो म्हणाला, मी मागेल ते देतो, तिचा मालक काय बघत बसलाय का? मला खूप राग आला. मी त्याला बोललो, तुझी लग्नाची बहीण असेल ना, तर मी पण मागशील ते देतो, तुझा भाऊजी काय 24 तास घरात बसतोय काय? मला पण त्यानं शिवी दिली. ए तुझ्या मायचा फोदा, तुमचा धंदा आहे म्हणून बोललो मी, तुला दाखवतो माझा हिंगा. मी म्हणालो, नाचण्याचा धंदा आहे, ती एक कला आहे, तो वेश्यांचा धंदा नाही की रोज कुणाजवळही झोपायचं. मी खोलीवर गेलो. मला अंबाजोगाई सोडून द्यावी वाटत होतं, पण काय करणार, 12वी सायन्स वर्ष होतं, वर्ष संपत आलं होतं. मी रंभा मावशीकडे गेलो, तिला सर्व सांगितलं व म्हणालो, तुम्ही इथून निघून जा, मला खूप अपमान सहन करावा लागतोय. मावशीला खूप खूप वाईट वाटलं. मी असं बोलायला नको होतं. मावशी रडायला लागली, मी नाही रडायला लागली. त्यात अपमान कसला, आमच्यामुळं तुझा अपमान होतो. तू पण एका नाचनारणीच्या पोटी जन्म घेतला आहेस, आम्ही काय वाईट करतो का? नाचणं आपला धंदा आहे, नाचणं ही एक कला आहे. किशोर, त्यांची चूक नाही, खूप जाती इथे आल्या. बघ ती समोरची पोरगी वाण्याची, ती नाचून आपल्या भावाला शिकवते, मालकाकडून सुट्टी घेते व लॉजवर जाऊन झोपते, पैसे कमावते, आपण तसं काही करीत नाही. या झोपत्यात यांनी धंद्याचा चुतडा केला आहे. त्या दोन पोरी मुसलमानांच्या आहेत, रोज धंदा करत्यात. मला त्या लोकांचं विचारणं बरोबर आहे. एका आंब्याला कीड लागली की आपल्याला वाटतं सगळ्या आंब्याला कीड लागली आहे काय, पण सगळी फळं किडकी नसतात. किशोर, 1 महिन्यानंतर आमची पार्टी इथून बार्शीला जाणार आहे, तू तोवर येत जाऊ नकोस इथं. आता तर पाटलाच्या पुरी नाचत्यात, सिनेमात डिस्कोचं काम करतात, सगळं अंग उघडं करतात आणि पैसे कमावतात. सिनेमात किती हिरोंबरोबर काम करावं लागतंय, त्यांच्या अंगाला बिथक्का लागत नाही का? मुक्का घ्यावा लागतोय हिरोला, आणि आम्ही 9वारी साडू नेसून नाचून नाचून घाम गाळतो तरी लोक आमच्याकडे वाईट नजरेनं बघते, कारण आपला तर नाचायचा व्यवसाय आहे. नाचण्यात दोष नाही, आम्ही जलसा पार्टी नाचतोय आणि त्या पडद्यावर नाचतात. आमच्या अंगावरील पदर थोडा जरी खाली पडला की नाचणारीला हाय असं म्हणतात, आणि त्या पडद्यावर सगळं अंग उघडं करत्यात तरी ती फॅशन आहे असं लोक समजत्यात. मला खूप वाईट वाटलं. मी मावशीला इथून जा म्हणालो म्हणून मी एका नाचणारणीचा मुलगा हे विसरलो होतो. मी मावशीची माफी मागितली. मावशी रडत म्हणाली, मी काय खुशी म्हणून नाचते का? आम्ही इथं मनानं आलो काय? तुमच्या लोकांनी आमचा अपमान करावा असं आम्हाला वाटतंय काय? मी तसाच दुःखी मनानं खोलीवर गेलो. नंतर मी लोकनाट्य कला मंदिराला गेलोच नाही. बाहेर जाण्याची लाज वाटत होती, त्या विलासची भीती वाटत होती. 1 महिना मी खोलीच्या बाहेर गेलो नाही, कॉलेजला पण गेलो नाही. घर मालकिनीला सांगायचो मला बाहेरून कुलूप लावा. मी गरज पडली की खिडकी उघडून सांगायचो, कुलूप उघडा, माझ्या गावचं कुणी आलं तरच मी इथे आहे म्हणून सांगा, असं त्यांना बजावलं होतं मी. एके दिवशी माझा सावत्र भाऊ सुरेंद्र वडकर आला, त्याला घरात बंड्या म्हणत, म्हणून त्याला मी बंडूदादा म्हणायचो.
तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता. मी स्वतःहूनच त्याच्याशी बोलायचो. मी 4 शब्द बोललो तर तो 1 शब्द बोलायचा. पण तो मनानं फार चांगला होता. कधीच तो आम्हाला वाईट मनानं बोलला नाही. माझ्या आईशी तर तो कधी बोलायचा नाही. पण माझ्या आईला व मला त्याची दया येत होती. का कोणालाच माहीत नाही. आईनं खासदार लोणीकरला सांगून त्याला परभणीला प्राध्यापकाची नोकरी लावली होती. अंबाजोगाईला त्यानं M.Com केलं होतं. सुरेंद्र वडकर आला त्या दिवशी माझ्या खोलीला कुलूप होतं. घर मालकिनीला त्यानं विचारलं, किशोर काळे इथेच राहतो का? घरमालकीन म्हणाल्या, हो. तो म्हणाला, मी त्याचा भाऊ आहे. मग लगेच मालकीननं कुलूप उघडलं. बंडूदादा व त्याचा मित्र हसायला लागले. बंडूदादा म्हणाला, बाहेरून कुलूप का लावून बसतोस? मी म्हणालो, पोरं खुलीत येऊन बसतात व टाईमपास करतात. आता परीक्षा जवळ आलेली आहे ना. मी अभ्यास करतो हे भाऊ त्याच्या मित्रांना अभिमानानं सांगत होता. नंतर विलास काही दिसला नाही. मी कॉलेजला नेहमीच जाऊ लागलो. 12वीची परीक्षा जवळ आली होती. मी रात्रंदिवस अभ्यास करीत होतो. तरी देखील माझा अभ्यास पुरा होत नव्हता. अजूनही मला वाटत नव्हतं की मी 12वी पास होईन म्हणून. नाना मी 11वीला असताना वेळेवर पैसे पाठवायचे, पण मोजकेच पैसे देत होते. 12वीला दिवाळीपर्यंत नाना वेळेवर पैसे पाठवायचे, पण दिवाळीनंतर पैसे पाठवण्यात ते हलगर्जीपणा करू लागले. ट्युशनचे पैसे दिले नव्हते म्हणून मी ट्युशन सोडून दिली होती. मी गरीब आहे असं कधीच कोणाला दाखवलं नाही. नाना हे सोनपेठला सावकार म्हणून ओळखले जात होते. मी 12वीला असताना श्रीकांत नावाच्या मुलाशी माझी मैत्री झाली. मी श्रीकांतच्या समोर श्रीमंतीचा आव आणायचो. मी मावशीकडून एकावेळेस 300 रुपये घेतले होते. मावशीनं किती अडचणीतून पैसे पाठवले असतील त्याचा मी विचार केला नाही. श्रीकांतनं ज्या हॉटेलमध्ये चल म्हटलं त्या हॉटेलमध्ये मी जात होतो. श्रीकांतला तरी काय माहीत की मी गरीब आहे. परीक्षा जवळ येत होती. मला अजूनही अभ्यास समजत नव्हता म्हणून वैतागलो आणि अभ्यास सोडून दिला. मी अभ्यास करीत नाही म्हणून श्रीकांत मला खूप रागावत असे. कधी कधी मला मारत देखील होता. पण त्याला काय माहीत मी अभ्यास का करीत नाही, माझ्या अडचणी काय आहेत. अशावेळी मात्र माझा मित्र डहाळे याची मला आठवण येई. वाटे त्याच्या खोलीमध्येच मी राहिलो असतो तर बरं झालं असतं. त्यानं मला अभ्यास समजावून सांगितला असता. पण डहाळे माझ्याशी चांगलं वागत नव्हता म्हणून मला खोली सोडावी लागली होती. मराठी आणि इंग्लिश हे 2 पेपर मी दिले. बाकीचे पेपर ड्रॉप केले आणि मग सोनपेठला गेलो. नाना माझ्यावर शिव्यांचा वर्षाव करीत होते. बंडूदादाशी माझी तुलना करीत होते. म्हणायचे, बंड्याचा गुखा म्हणजे अक्कल येईल. प्रोफेसर झाला आहे, M.Com केलं आहे त्यानं. आई मात्र रडून रडून हैराण झाली होती. नानांनी स्पष्ट सांगितलं की आता मी तुमचं शिक्षण करू शकत नाही. तुमच्या नशिबात शिक्षण नाही. आता शेतात काम करा. एक गडी बंद करू. मी 2 दिवस विचार केला काय करावं आणि काय नाही. मी परभणीला नागिन मावशीकडे गेलो. नागिन मावशीला मी सर्व सांगितलं. नागिन मावशी म्हणाल्या, माझ्याजवळ तू राहा. नागिन मावशीनं जगताप सर आणि मोर सर यांना फोन केला. जगताप सर हे भौतिकशास्त्र शिकवित होते आणि मोर सर रसायनशास्त्र. नंतर तिनं जटे सरांना पण बोलावलं. ते जीवशास्त्र शिकवित होते. नागिन मावशीनं तिन्ही सरांना माझ्याविषयी सांगितलं की किशोरकडे लक्ष असू द्या. खासदाराची पत्नी म्हणून नागिन मावशीला मान होता. माझ्याकडून पैसे न घेता तिन्ही सरांनी माझी ट्युशन घेतली. अभ्यासाला सुरुवात केली. कधी कधी मावशीला कामासाठी मदत करायचो. बाजारातून भाजीपाला आणायचो, पाणी भरायचो. नागिन मावशीनं मला त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळलं. मी एवढा अभ्यास करायचो की बस. मावशी आणि आसपासच्या काही व्यक्ती मला वेडा म्हणायच्या. मावशीनं एक काम सांगितलं की दुसरंच करायचो. मावशी माझं उदाहरण मुलाला द्यायची. म्हणायची, बघा तो किशोर गरिबाघरचा आहे पण किती अभ्यास करतोय. आणि तुम्हाला देवानं सगळं दिलं असून अभ्यास करावा वाटत नाही.
काका खासदार असल्यामुळं घरी येणारे जाणारे खूप होते. टी व्ही रात्र आणि दिवस चालू असायचा, कारण VCR घरचाच होता. कॅसेट आणून सर्वजण पिक्चर बघायचे. कधीकधी मला देखील वाटायचं की आपणही पिक्चर बघावा, पण माझ्या पुढच्या भवितव्याची भीतीदायक वाट दिसायची आणि पिक्चर बघण्यासाठी उचंबळून आल्या भावनांचा खून करायचो. TV मोठा आवाज मला ऐकू येत असे, त्यामुळं माझा अभ्यासही होत नव्हता. काकांच्या पाहुण्यांचा एक मुलगा होता, दीपक जाधव, तो देखील 12वी सायन्सलाच होता. आम्ही दोघंही एकाच सरांकडे ट्युशनला जात होतो. तो देखील माझ्याच खोलीत अभ्यास करायचा. मी त्याला एके दिवशी म्हणालो, दीपक, ह्या TV आणि इथं येणारे जाणारे देखील खूप आहेत, इथं आपला अभ्यास होणार नाही. तू भाऊंना सांगून शिवाजी कॉलेजमधील एक खोली मागून घे. भाऊ म्हणजे खासदार रामराव लोणीकर, म्हणजे माझे काका. दीपकनं भाऊला विचारून शिवाजी कॉलेजमध्ये एक खोली घेतली. एक क्वार्टर होता, तिथं माझा सावत्र भाऊ बंडूदादा आणि भाऊंचे जावई विलास हे राहत होते. त्याच क्वार्टरमध्ये मला आणि दीपकला खोली दिली. बंडूदादा शिवाजी कॉलेजला हॉस्टेल वाढला होता. दीपक आणि मी एकत्र अभ्यास करायचो. मी रोज जेवायला मावशीच्या घरी जात होतो. कधीकधी घर दूर असल्यामुळं उपाशीच राहत होतो. दीपक जास्त अभ्यास करत नसे. मला त्रास होऊ नये म्हणून तो बाजूच्या खोली झोपत असे. दोन वेळचं मला जेवण मिळत होतं. फुकटची ट्युशन, कितीतरी मोठा आधार मला मिळाला होता. नानांशी बोलत नव्हतो आणि नाना देखील माझ्याशी बोलत नव्हते. माझ्याकडे 5 पैसे देखील नसायचे. बंडूदादाकडे मी एके दिवशी कोरे कागद मागितले. त्यानं शिवाजी कॉलेजमध्ये उरलेले पेपरचे कागद मला दिले. बंडूदादाला माहीत नव्हतं की नाना मला 5 पैसे देखील देत नाहीत, कारण माझ्याच बाजूला बंडूदादा राहत होता. फक्त एक भिंत आडवी होती, पण कधी एकमेकांशी बोलत नव्हतो. महिन्यातून एखाद्या वेळेस मला वाटलं आता बंडूदादाशी बोलावं तर बोलायचो. मग मी खोलीत बसलो की बाहेर निघत नव्हतो. सकाळी 5 ट्युशन असायची. बंडूदादाच्या खोलीत कधीकधी माझ्या अभ्यासाविषयी चर्चा चालायची. म्हणायचे, काय अभ्यास करतो किशोर, वेडा होईल. माझा आत्मविश्वास वाढत होता. मला वाटू लागलं मी मेडिकल पास होईन, माझ्या जीवनाचं सार्थक होईल. परीक्षा जवळ आली. परीक्षा फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मावशीकडे पैसे मागण्याची माझी हिंमत होत नव्हती, कारण 2 वेळचं जेवण मिळत होतं. राहण्यासाठी निवारा हेच मला खूप वाटत होतं. मी मोठ्या अडचणीत सापडलो होतो. रात्र आणि दिवस परीक्षा फी हा एकच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. त्यामुळं माझा अभ्यासात मन लागत नव्हतं. माझ्या जवळच्या सर्व मित्रांना पत्र पाठवलं आणि माझी अडचण त्यांना सांगितली. बीडचा माझा मित्र श्रीकांत याला देखील मी सांगितलं, पण कुणीही माझ्या मत्तीला धावलं नाही. शेवटी नानांच्या चुलत भावाचा मुलगा दिलीप वडकर यांच्याकडे मी गेलो. ते शिवाजी कॉलेजच्या जवळच बँक कॉलनीत राहत होते. ते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये नोकरला होते. त्यांनी मला 500 रुपये दिले. त्यामुळे मी परीक्षा फी भरू शकलो आणि मग अंबाजोगाईला जाऊन परीक्षा देऊ शकलो. परीक्षा संपली. आईचा निरोप आला होता की परीक्षा झाल्याबरोबर घरी ये. त्यामुळे मी सोनपेठला गेलो. अभ्यास करून करून माझी प्रकृती एवढी खराब झाली होती की चालताना देखील माझ्या डोक्यात काहीतरी फिरत आहे असं वाटायचं आणि खाली पडायचो. त्यामुळे माझा मित्र बालाजी भाकरे हा सोनपेठेपर्यंत माझ्याबरोबर आला. 2-4 दिवस झाले होते परीक्षा संपून. लगेच नागिन मावशीचा परभणीहून निरोप आला की किशोरला परभणीला बोलावलं आहे, कारण मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यांना शिकवायचं आहे. सुधा 7वीला आहे. मी परभणीला जाऊ शकत नव्हतो, कारण मी फारच अशक्त झालो होतो. नाक दाबलं की जीव जावा अशी माझी अवस्था झाली होती. तरी देखील मला जावं लागणार होतं, कारण मावशीनं मला सहारा दिला नसता तर माझी अवस्था कुत्र्यासारखी झाली असती. कोणी देखील मला विचारलं नसतं. नागिन मावशीला मी देवीच्या रूपात बघत होतो. रात्र आणि दिवस मी मुलांकडून अभ्यास करून घेऊ लागलो. मोहन माझ्याशिवाय कोणाला भीत नव्हता. मी असेन तरच अभ्यास करायचा. मुलांची परीक्षा संपली. मावशींना देखील मी शिकवायचो क ख ग. मावशी वाचायला शिकल्या, पण जोड शब्द त्यांना लवकर कळत नव्हते.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.